महिलाओं के सुरक्षितता को लेकर पूरे राज्य में दिन ब दिन अत्याचार बढ़ते जा रहे हैं। छोटे बच्चों से लेकर वृद्ध महिला तक महाविकास अघाड़ी के सरकार के कार्यकाल में असुरक्षित रहती हैं। महिलाओं ने आरोप लगाया, भाजपा मोर्चा ओर से नांदेड़ असुरक्षित रहती हैं। आरोप महिला, भाजपा मोर्चा ओर से नांदेड़ जिले में प्रसिद्ध सत्य गणपति मंदिर सामने आंदोलन किया गया। साथ ही साथ महाराष्ट्र में लॉकडाउन अनलॉक होने के बावजूद पूरे राज्य के धार्मिक स्थल मंदिर बंद है, उसे लोगों के लिए खुला करने की मांग की इस समय की महिला भाजपा मोर्चा की ओर से की गई। आज भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील जाज्वल्य देवस्थान असलेला सत्यगणपती या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आम्ही साकडे आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतजीदादा पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेशाच्या अध्यक्षा माननीय उमाताईजी खापरे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच नांदेडचे खासदार आदरणीय चिखलीकर साहेब, प्रवीणजी साले, शीतलजी भालके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे महिला मोर्चांच्या वतीने या ठिकाणी साकडे आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये दररोज 3-4 घटना महिलांवरच्या अन्याय अत्याचाराच्या या ठिकाणी आपण बघतो आहोत। मग त्यामध्ये फक्त महिलांवरती अन्याय होत आहेत असं नाही आहे, तर बालिकांवरती, 6 वर्षाच्या मुलीवरती आपण जर बघितलं असेल तर परवाच्या दिवशी दहिसर येथे 6 वर्षाच्या मुलीवरती अन्याय अत्याचार झाला। त्यानंतर 7 वर्षाच्या, 14 वर्षाच्या मुलींवरती त्या ठिकाणी अत्याचार झाला। 17 वर्षाच्या महिलेवर अमरावतीमध्ये अत्याचार झाला। आपण जर साकी नाक्याची घटना बघितली असेल तर अत्यंत घाण किंवा निर्दयी अशा पद्धतीने अमानवीय असं कृत्य त्या ठिकाणी झालं आणि 32 वर्षाच्या महिलेवरती त्या ठिकाणी अमानुष अत्याचार, बलात्कार करून तिच्या गुप्तांगामध्ये रॉड टाकून तिचे आतडे बाहेर काढले। इतकी भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये महिलांवरती होते आणि एवढं होऊन सुद्धा हे महाआघाडी सरकार त्या ठिकाणी कुठलेही ॲक्शन्स घेताना आपल्याला दिसत नाही आहे, कुठलेही कठोर शासन या नराधमांना होताना दिसत नाही आहे। एक महिला म्हणून अत्यंत वेदना आम्हाला ह्या ठिकाणी होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे साकडं आंदोलन करतो आहे की महाविकास आघाडी सरकारला आम्ही आंदोलनं केली तरी जाग येत नाही। आणि आपण म्हणतो की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, आम्ही सावित्रीच्या लेखी आहेत, पण आज आम्हाला हे म्हणताना अत्यंत लाज वाटते, अत्यंत घृणा वाटते की अशा महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आहोत की ज्या ठिकाणी दर तासाला, दररोज महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आणि महिलांना सन्मान मिळावं, या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही साकडे आंदोलन करतो आहे। आमच्या आंदोलनाने फरक पडत नाही आहे म्हणून गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही आरती करून ही प्रार्थना केली आहे की आपणच या आघाडी सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि महिलांच्या संरक्षणासाठी का त्यांनी काहीतरी पाऊल उचलावं। आज जर आपण बघितलं असेल तर महिला आयोगाला अध्यक्षपद नाही आहे, दिशा समिती त्या ठिकाणी स्थापन नाही, शक्ती कायदा या ठिकाणी आलेला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराला कोण न्याय देणार हा प्रश्न या ठिकाणी आमच्या समस्त महिलांना या ठिकाणी पडलेला आहे। आणि महाविकास आघाडीला जागा करण्यासाठी आणि महिलांना संरक्षण द्या ही भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही साकडं आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड येथे आयोजित केलेलं आहे।